नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षात आत्तापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील जनहिताचे निर्णय घेतले असून त्यामध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी चार हजार कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे याच्यामुळे आता राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा